नमस्कार, मी साक्षी काळे, आपण पाहत आहात लाइव्ह महाराष्ट्र। सुजाता नवनाथपुरी, राहणार अहमदनगर। आज आपल्या पुढे सादर करीत आहे माझी एक स्वरचित कविता। कवितेचे नाव आहे उद्ध्वस्त। उद्ध्वस्त होणे म्हणजे काय हे विचारा त्या घराला। उद्ध्वस्त होणे म्हणजे काय हे विचारा त्या घराला। मनभेदामुळे अचानक जिथे रस्ते फुटतात जेव्हा दाराला। मनभेदामुळे जिथे अचानक रस्ते फुटतात जेव्हा दाराला। उद्ध्वस्त होणे म्हणजे काय हे विचारा त्या शेतकऱ्याला। उद्ध्वस्त होणे म्हणजे काय हे विचारा त्या शेतकऱ्याला। हातातोंडाशी आलेले पीक जेव्हा फितूर झाले पावसाला। हातातोंडाशी आलेले पीक जेव्हा फितूर झाले पावसाला। उद्ध्वस्त होणे म्हणजे काय हे विचारा त्या आईला। उद्ध्वस्त होणे म्हणजे काय हे विचारा त्या आईला। 9 महिने सांभाळ करून मुलगा कामी येतो परक्याला। 9 महिने सांभाळ करून मुलगा कामी येतो परक्याला। उद्ध्वस्त होणे म्हणजे काय हे विचारा त्या प्रेमिकेला। उद्ध्वस्त होणे म्हणजे काय हे विचारा त्या प्रेमिकेला। जगाशी बंड पुकारूनही धोका आला जिच्या नशिबाला। जगाशी बंड पुकारूनही धोका आला जिच्या नशिबाला। उद्ध्वस्त होणे म्हणजे काय हे विचारा त्या बापाला। उद्ध्वस्त होणे म्हणजे काय हे विचारा त्या बापाला। प्रसंगी उपाशी राहिला तरी कदर नाही ज्याची लेखाला। प्रसंगी उपाशी राहिला तरी कदर नाही ज्याची लेखाला। उद्ध्वस्त होऊन जगत असतात काही जण फक्त मायेपोटी। उद्ध्वस्त होऊन जगत असतात काही जण फक्त मायेपोटी। अंतरातल्या वेदना ते लपवतात जगाला सुखी दाखवण्यासाठी। अंतरातल्या वेदना ते लपवतात जगाला सुखी दाखवण्यासाठी। धन्यवाद।